वासुंदे तालुका दौंड येथील दलित शेतकरी रामदास गुलाबराव लोंढे यांच्या मालकीच्या जागेवरून पालखी महामार्ग गेला असून त्यासाठी सुमारे 1.5 एकरपेक्षा जास्त जागा शासनाने ताब्यात घेतल्या असून त्या जागेवर पालखी महामार्ग पूर्णपणे तयार झाला आहे. त्या बदल्यात शेतकऱ्याला कुठलीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता तसेच त्याला जागेचा कोणताही मोबदला न देता राजरोसपणे रस्ता तयार करण्यात आला आहे. गेल्या 100 वर्षांपेक्षा जास्त म्हणजेच पिढ्यानपिढ्या ही जमीन लोंढे यांच्याकडे असून सुद्धा त्यांना जमिनीचा कोणताही मोबदला न देता शासनाने सरळ सरळ त्यांची फसवणूक केली आहे. 1.5 एकरपेक्षा जास्त जागा शासनाने ताब्यात घेतल्यामुळे त्या जमिनीवर पूर्णपणे उदरनिर्वाह करणाऱ्या लोंढे दाम्पत्यावर आभाळ कोसळलं असून त्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. तरी या वृद्ध दाम्पत्यास योग्य तो जमिनीचा मोबदला शासनाकडून मिळावा तसेच त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला आपण आपल्या प्रसिद्धी माध्यमाद्वारे वाचा फोडावी अशी आम्ही आपणास विनंती करतोय. वासुंद गावी माझी 4 ठिकाणी जमीन आहे. गट क्रमांक 102, गट क्रमांक 119, गट क्रमांक 120, 121 काय आणि वर पठरावर वेगळी. माझी जमिनीची आणीवारी बदलून टाकली आणि आता तर नावच कमी केली. तर माझी अशी इच्छा आहे की तलाट्यांनी सरकारनी या सर्वांना माहिती असताना त्यांनी आमच्याकडे कानाडोळा केलेला आहे. पैसेवाल्यांची कामं करतात, दत्तात्रयांना हा पैसे जातो आणि त्यांना गप्प बसवतो. आमची कामावर दखल कोणीच घेत नाही. म्हणून आता ते झालं 102 मध्ये आमचं जावजी पाटील देवस्थान होतं तर त्या देवस्थानची सर्व जमीन कोणाची आई बापाची नाही आहे, ती हरिरावजीने दान केलेली. त्याला झाली 85 वर्ष. तर देवस्थानची 21 गुंठे जमीन पालखी मार्गात गेलेली, त्यापैकी 5 गुंठे देऊळपड व 8 गुंठे देवळ गरपड ही अशी मिळून 13 गुंठेचे पैसे आमच्या ट्रस्टवर जावजी पाटील देवस्थान ट्रस्टवर टाकून द्यावेत अशी मी प्रार्थना विनंती केली. पाहू आता काय होतं. माझी आणीवारी बदलून आता तर आणीवारी बदलली ती बदलली पण आता नावच कमी केलेली. होतं तसं आणीवारी आणि नावं आमची होती तशी करून जाईल. मी जुने उतारे काढलेले आहेत, जुने उताऱ्याप्रमाणे आमचे सर्व उतारे तयार करून द्यावे त्यांनी. प्रांतापासून ते तलाटेपर्यंत सर्व सामील येतात पैसे खायला. म्हणणं आमच्या दोघा म्हाताऱ्या माणसावर खूप अन्याय झाला. आम्ही तिथं गेलो तर आम्हाला तिथं पोचू दिलं नाही, आमचं कामं होऊ दिले नाहीत. हेलपट घालून घालून ही विषय आम्ही शिकारला आणि तळाट्यांनी जर आमच्या चुकीच्या गोष्टी केल्या नसत्या तर आम्हाला इथं यावंच लागलं नसतं. आणि आणीवारी बदलली आमची तळाट ह्यात सर्कल सामील, भाऊसाहेब सामील आणि प्रांत साहेब आणि शेळके नाना ठेकेदार आहे. त्यांनी आम्हाला न विचारता त्यांनी परस्परा शेळके नानांनी ही त्या सरदार शेळके नाना मेन माणूस सरदार याच्या हाताखालचा असिस्टंट त्या असिस्टंटनी सगळं आमचं हे केलं. देवळं न विचारता मागण्या फक्त मला 13 गुंठ्याचं पैसे माझ्या ट्रस्टला बिंदास उद्याच त्यांनी टाकाय पाहिजे. मालकाचा 3 वर्ष झालं, 3 वर्षाचा प्रांत ऑफिस समोर मी उपोषण तरी झाली. आत्महत्या त्याला पर्याय नाही. 3 वर्ष झालं आम्हाला. आमच्या पाठी तुमच्या सारखं असतं तर ती लढलं असतं ना. आमची मजबुरी बघूनच फायदा उचललाय ना.